प्रैक्टिस से 12.2 म्हणजे पहिले एग्जांपल आपण पाहणार आहोत. मदर्स एज इज 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. मदर इज 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. फाइंड सन्स एज आफ्टर 8 इयर्स. रेशियो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4:9. या ठिकाणी उदाहरण सोडवत असताना उदाहरणाचा भाग करायचा आहे आणि उदाहरण आपण वाचून समजून घ्यायचं. जोपर्यंत समजत नाही क्लिअर व्यवस्थित समजत नाही तितक्या वेळा ते उदाहरण वाचायचं. वाचायचं म्हणजे फक्त वाचन करायचं नाही, त्याचं समजून घेऊन वाचायचं. उदाहरणाचा अर्थ काय आहे हा जर आपल्याला समजला तर हे उदाहरण सोडवणं हे सहज शक्य आहे आणि सोपे उदाहरण आहे. मदर इज 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. मुलगा आणि आई यांच्या वया संदर्भातलं जे उदाहरण आहे, आईचं वय मुलापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. मग या ठिकाणी दोघांचे वय आहे, त्यातल्या एकाचं वय मांडला. कुणाचंही एकाचं वय मांडलं तरी सोडवत आहे. आईचं मांडलं तर मुलाचं 25 वर्षात कमी असेल आणि मुलाचं मांडलं तर आईचं 25 वर्षांनी जास्त असेल. आपण मानूया की सन्स इज एक्स इयर्स. एक्स वर्ष वय हे मुलाचं आपण मांडलं. देन मदर्स इज विल बी पंचवीस वर्षांनी आईचं वय जास्त आहे. एक्स प्लस 25 इयर्स. 25 वर्षांनी आईचं वय मुलाच्या वयापेक्षा जास्त आहे हा उदाहरणाचा एक भाग होता. फाइंड सन्स एज मुलाचं वय शोधायचं. कधी आफ्टर 8 इयर्स, जर 8 वर्षानंतर दोघांच्या वयांचा रेशो गुणोत्तर हे 4:9 असेल. आफ्टर इथे लिहूया आपण आफ्टर 8 इयर्स सन्स एज होईल. 8 वर्षानंतर मुलाचं वय वाढलेलं असेल. 8 वर्षांनी म्हणजे किती होईल? एक्स प्लस 8 इयर्स. 8 वर्षांनी मुलाचं वय वाढलेलं असेल. मुलाचं वय वाढतंय ते आईचं पण वय वाढलेलं असेल 8 वर्षानंतर. मदर्स एज होईल हे एक्स प्लस 25 पूर्वीच आहे आणि आफ्टर 8 इयर 8 वर्षांनी वाढलेलं असेल. म्हणजे किती होईल? एक्स प्लस 33 होईल. 33 इयर्स आपण हे आईचं वय वाढलेलं असेल. दोघांचं वय वाढलेलं 8 वर्षांनी. पुन्हा काय सांगितलं? रेशियो ऑफ सन्स एज टू मदर्स एज. सन्स एज किती आहे? एक्स प्लस 8. रेशो सांगितलं म्हणजे डिवाइड करणार आहे गुणोत्तर. एक्स प्लस 33 इक्वल टू 4:9. 4:9 हे एक समीकरण तयार झालं. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन एका गुणाकार करायचा. एक्स प्लस 8 इंटू 9 इक्वल टू एक्स प्लस 33 इंटू 4. त्या बाहेरच्या नात जर म्हणायचं आहे म्हणजे किती येणार? एक्स इंटू 9 एक्स, एक्स इंटू 8 72 इक्वल टू 4 इंटू 8 4x प्लस 33 इंटू 4 132 ए. आता लाईक करा
एका बाजूला घ्यायचा आहे हे पुढे तिकडे आणायचं आहे आणि 72 तिकडे घ्यायचं आहे म्हणजे 9x minus 4x equal to तर हे 4 इथं प्लस आहे आणि का माइनस म्हणजे 72 इथं प्लस आहे तिकडे गेलं का माइनस 132 minus 72 9x minus 4x 5x equal to दोघांची वजाबाकी 0 इथं 6 येणार 30 minus 7 x equal to 60 upon 5 x equal to 5 1 that 5 5 2 that 10 12 5 7 5 1 that 5 5 5 5 5 x equal to 12 x कुना जो याए sun's age is 5th year. Mother's age is x plus 25 means 12 plus 25 equal to 30. 37 years. या पद्धतीनं हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सोडवता येतात अगदी सोपी सोपी उदाहरणं असतात उदाहरणाची भाग करायची आणि त्यानुसार त्याची मांडणी केली तर ही सहज उदाहरणं आपल्याला सुटतील.